आता एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आणि एक सामाजिक संघटनांनी विरोध केला, म्हणून जनसुरक्षा विधेयक नावाचं या फडणवीसांनी आणलेलं विधेयक त्यांना मागे घ्यावं लागलं. ते विधेयक काय होतं तुम्हाला माहितीये का? लाडकी बहीण मध्ये गुंतू नका, अडकू नका. मध्य प्रदेश मध्ये ती योजना बंद झाली, त्याच्यात अडकू नका, त्याची चर्चाही फार करायची गरज नाही. जनसुरक्षा विधेयक असं आणलं होतं फडणवीसांनी, आणि जर त्यांचं सरकार परत महायुतीच्या या राज्यामध्ये येणार असेल तर तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेतला जाणार आहे. त्या विधेयकाच्या मसुद्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, जर आंदोलन करायला कुणी आलं तहसील कचेरीवर किंवा जिल्हाधिक कचेरीवर तुम्ही आंदोलन करू लागला, तिथल्या इन्स्पेक्टरला जर का वाटलं तुम्ही बेकायदेशीर संघटन आहात तर तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार, ज्याला जामीन नाही, तुम्ही कमीत कमी 3 वर्ष जेलमध्ये साठणार. तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेतला जाणार, जे आम्हाला राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, आम्हाला भाषा स्वातंत्र्य दिलंय, आम्हाला संघटना स्वातंत्र्य दिलंय, ते हिरावून देण्याचं काम जलसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून पुढच्या काळात हे महायुती सरकार आता थांबवलेलं विधेयक आणणार. तुमचे अधिकार काढून घेतले जाणार, तुम्हाला ते हवंय का?